स्वागत आहे आपले वैभव इज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण टेस्टी त्याचबरोबर कुरकुरीत अशी व्हेज मंचुरियन कशी तयार करायची याचा व्हिडिओ पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूयात। या इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी किसून घेतलेला कोबी घालत आहे, त्यामध्येच एक चमचा मीठ घालत आहे। कोबीमध्ये मीठ मिक्स करून घेत आहे। हे मिश्रण मिक्स केल्यानंतर 15 मिनिटांकरता झाकून ठेवत आहे, जेणेकरून कोबीला छान असं पाणी सुटेल। 15 मिनिट बाजूला ठेवत आहे। 15 मिनिटानंतर पाहूया, कोबीला छान असं पाणी सुटलेलं आहे। आता हे पाणी आपण बाजूला काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे पाणी आपल्याला हाताने पिळून बाजूला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून कोबीमध्ये जो उग्र वास आहे तो निघून जाण्यास मदत होते। अशा पद्धतीने सर्व कोबीमधून आपण पाणी बाहेर काढून घेत आहोत। या पद्धतीने हे पाणी निघलेलं आहे कोबीमधून। आता जो पिळून घेतलेला कोबी आहे तो बाउलमध्ये काढून घेत आहे। हा कोबी आपल्याला अशा पद्धतीने सुटसुटीत करून घ्यायचा आहे। कोबीमधलं पाणी पूर्णपणे निघलेलं आहे। आता यामध्ये एक वाटी बारीक चिरलेली हिरवी शिमला मिर्च घालत आहे, त्यामध्येच मैदा घालत आहे 3 चमचे, त्याचबरोबर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालत आहे, 1/4 चमचा लाल मिर्च पावडर घातलेली आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालत आहे, चवीकरिता मीठ घालत आहे। आपण कोबीमध्ये देखील मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मिठाचा वापर कमीच करा। आणि त्याचबरोबर गरम मसाला घातलेला आहे 1/4 चमचा। हे सर्व मिश्रण आपल्याला हाताच्या मदतीने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या मिश्रणाचा छान असा गोळा बनेल। पिठाची कन्सिस्टन्सी बघत या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। जर का तुमची कणिक पातळ होत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन मैदा घालू शकता। अशा पद्धतीने याचा बॉल बनत आहे, म्हणजेच परफेक्ट पीठ मळून तयार आहे मंचुरियन बनवण्यासाठी। अशा पद्धतीने आपण हाताला तेल लावून याचे बॉल्स बनवून घेणार आहोत, छोटे छोटे मीडियम साईजचे। हाताला तेल लावल्यामुळे हे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही आणि छान असे मऊसर बॉल होण्यास मदत होईल। या पद्धतीने सर्व बॉल्स आहेत ते आपण बनवून घेणार आहोत। या पद्धतीने सर्व बॉल्स मी बनवून घेत आहे। छान असे मऊसर बॉल्स आपले या ठिकाणी तयार आहेत मंचुरियन बॉल्स। आता ते तळण्यासाठी मी या इथे एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे मीडियम गॅसवरती। तेल छान असं तापलेलं आहे। आता यामध्ये आपण जे बॉल्स बनवून घेतलेले आहेत ते घालणार आहोत तळण्यासाठी। कढईमध्ये कितपत बॉल्स बसत आहेत त्यानुसार तुम्ही यामध्ये बॉल्स घालू शकता मंचुरियन बॉल्स। आता हे आपल्याला मीडियम टू लो गॅसवरती छान असे सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे आहेत। एकसारखे अलटून पलटून हे बॉल्स छान असे सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे आहेत। एकदम फुल गॅसवरती हे बॉल्स भाजायचे नाहीत, नाहीतर मंचुरियन बॉल्स आतल्या बाजूने कच्चे राहतील। अगदी लो टू मीडियम गॅसवरती या पद्धतीने एकसारखे हलवत आपल्याला हे बॉल्स आहेत ते भाजून घ्यायचे आहेत अगदी सोनेरी रंगावरती। अशा पद्धतीने बघू शकता खूप छान असा डार्क सोनेरी रंग आलेला आहे बॉल्सला। आता हे आपण बाजूला काढून घेऊया एका प्लेटमध्ये। अशा पद्धतीने हे सर्व बॉल्स मी तेलामधून बाजूला काढून घेत आहे एका प्लेटमध्ये। पाहू शकता या ठिकाणी आपली मंचुरियन बॉल्स आहेत ते तयार आहेत। मंचुरियन सूप कसं तयार करायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणाऱ्या ह्या सर्व भाज्या आहेत।
आता मंचुरियन तळून राहिलेलं तेल बाजूला काढून त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे, त्यामध्येच काही लसणाची काप घातलेली आहेत आणि अद्रक पेस्ट घातलेली आहे। हे सर्व आपल्याला छान असं सोनेरी रंगावरती तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला ओला कांदा घालत आहे। या ठिकाणी पातीचा कांदा वापरलेला आहे, त्याचबरोबर उभी चिरलेली हिरवी शिमला मिर्च वापरलेली आहे। हे सर्व आपल्याला या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर काही हिरवी कांद्याची पात घातलेली आहे, सर्व पात घातलेली नाही, थोडीशी पात ठेवलेली आहे गार्निशिंग करिता। या सर्व भाज्या आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। भाज्या छान अशा परतलेल्या आहेत। त्यानंतर काही मसाले घालणार आहोत, त्यामध्येच 1/2 चमचा बेडगी मिर्च पावडर घातलेली आहे, 1 चमचा टोमॅटो सॉस घातलेला आहे, 1 चमचा शेजवान चटणी आणि 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे। त्यानंतर अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीकरिता। हे सर्व मसाले आपल्याला या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। मसाले आणि भाज्या मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा पाण्यामध्ये मिक्स करून कॉर्नफ्लावर घालत आहे। या सूपमध्ये आपण हा कॉर्नफ्लावर मिक्स करून घ्यायचा आहे। थोडासा घट्टसरपणा आहे, 2 चमचे पाणी घालत आहे। या ठिकाणी हे आपण छान असं गरम करून घेणार आहोत मीडियम गॅसवरती। हे मंचुरियन सूप आहे ते आपलं तयार आहे। आता गॅस बंद करत आहे आणि आपले जे मंचुरियन बॉल्स तयार आहेत ते यामध्ये घालत आहे। हे बॉल्स आपल्याला या सूपमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। गॅस बंद केल्यानंतर हे बॉल्स आपण या सूपमध्ये घातलेले आहेत, त्यामुळे हे बॉल्स छान असे कुरकुरीत राहणार आहेत। आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे सर्व करण्यासाठी। आता त्यालाच मी जी कांद्याची पात उरलेली होती त्यांनी गार्निशिंग करत आहे, त्याचबरोबर हिरव्या मिरचीचे कप देखील घातलेले आहेत आणि टोमॅटो सॉस देखील घातलेला आहे। या ठिकाणी आपली मंचुरियन तयार आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।